नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नव जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावीकरता जी असते म्हणजे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळण्याकरता इयत्ता पाचवीमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना ही परीक्षा द्यावी लागते तर त्यांच्याकरता आपण एक आज नवीनच व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे तर या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एकूण नऊ प्रश्न घेतलेला आहे की जे सर्व प्रश्न हे दोन हजार चौदाच्या जवाहर जा नवोदय विद्यालय जी प्रवेश परीक्षा आहे त्या प्रवेश परीक्षेमधले आहेत गणित विषयाचे तर आपण या व्हिडिओमध्ये नऊ जे प्रश्न पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण वेळ न होता पहिला प्रश्न आपण पाहूया पहिला प्रश्न असा आहे बघा पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील आता सुरुवातीला याच्यामध्ये बघा तुम्हाला चलन जर विचारात घेतलं तर माणसे आणि दिवसांचं चलन हे व्यस्त चलन राहतं व्यस्त चलन म्हणजे माणसांची संख्या जर कमी केली तर दिवसांची संख्या वाढणार आणि माणसांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या कमी होणार जर काम समान ठेवलं तर परंतु आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा की दोन्ही कंडिशनमध्ये म्हणजे पहिली कंडिशन मा दुसरी कंडिशन दोघांमध्ये काम समान आहे म्हणजे आपण काय करणार बघा याच्यामध्ये जर तुम्हाला हे माहीत असेल बघा समचलन आणि व्यस्तचलन असे दोन प्रकार असतात दो जर व्यस्तचलन असेल तर त्याच्यामध्ये त्या दोन राशींचा भागाकार हा स्थिर राहत असतो आणि व्यस्त चलनामध्ये त्या दोन राशींचं गुणाकार त्या दोन राशींचा गुणाकार स्थिर राहत असतो मग याच्यामध्ये जर या दोघांमध्ये व्यस्तचलन असेल तर यांचा गुणाकार स्थिर राहायला पाहिजे म्हणजे पंधरा गुणिले दहा यांचा जेवढा गुणाकार येणार आहे तेवढाच गुणाकार पन्नास गुणिले कोणती तरी जी काही संख्या आहे त्यांचा यायला पाहिजे याचा अर्थ पंधरा गुणिले दहा किती येतात एकशे पन्नास आणि मग पन्नासला कितीने गुणल्यानंतर एकशे पन्नास येतील तर तीन गुणल्यानंतर म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर असेल जर तुम्हाला हे समचलन व्यस्तचलन ही गोष्ट क्लिअर असेल तर जर नसेल तर यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा यम वन इंटू टी वन इंटू डी वन डिवाइड बाय डब्ल्यू वन इज इक्वल टू यम टू इन टू टी टू इंटू डी टू डिवाइड बाय डब्ल्यू टू आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा सिग्निफिकन्स काय समजून घेऊ आपण याच्यामधला यम वन म्हणजे तिथं नंबर ऑफ मेन म्हणजे माणसांची संख्या किंवा मजुरांची संख्या हा टी म्हणजे तास असतो डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे काम असतं आता याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काम सामान आहे म्हणजे डब्ल्यू वनची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच डब्ल्यू टूची आहे म्हणजे या ठिकाणी डब्ल्यू वन डब्ल्यू टू नाही तरी चालेल जर प्रश्नामध्ये दिवसाचे तास असा उल्लेख केलेला असेल तर त्यासाठी टी वन टी टू वापरायचा पण त्याचाही उल्लेख नाही त्यामुळं हेही दोन कॅन्सल होतील उरतील फक्त काय बघा याच्यामध्ये यम वन गुणिले डी वन बरोबर यम टू गुणिले डी टू हे फक्त शिल्लक राहील आता याच्यामध्ये पहिल्या कंडिशनसाठी आपण वन वापरलेलं आहे दुसऱ्या कंडिशनसाठी टू वापरलेला आहे आपण त्याला मग पहिल्या कंडिशनमध्ये माणसांची संख्या आहे पंधरा दिवसांची संख्या आहे दहा तर दुसऱ्या कंडिशनमध्ये माणसांची संख्या आपल्याला काढायची आहे पुरुष सॉरी दिवसांची संख्या आहे पन्नास आता याच्यामध्ये पंधरा गुणिले दहा एकशे पन्नास बरोबर यम टू गुणिले पन्नास तर या पन्नासने जर इकडे आल्यानंतर भागल्यानंतर यम टू बरोबर तीन येईल त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे बघा बावन्नव्या क्रमांकाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे एक पंचमांश म्हणजे एक अंशेत पाच ही गोष्ट क्लिअर ठेवा ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखी चाळीस लिटर पाणी लागत असेल आता एक पंचमांश म्हणजे एक अंशेत पाच हे समजल्यानंतर याचा परत अर्थ समजला पाहिजे की पाच भागापैकी एक भाग भरलेला आहे मग पाच भागापैकी जर एक भाग भरलेला असेल आणि याच्यामध्ये अजून जर चाळीस लिटर पाणी भरावं लागत असेल ते भांड पूर्ण भरण्यासाठी याचा अर्थ पाच भागापैकी एक भाग भरलेला असताना चार भाग शिल्लक आहेत आणि चार भाग भरण्यासाठी ला किती, किती लिटर पाणी लागतंय तर चाळीस लिटर पाणी लागतं याचा अर्थ एक भाग भरायला दहा लिटर पाणी लागायला पाहिजे मग एकूण किती भाग आहेत पाच भाग म्हणजेच एकूण किती लिटर पाणी त्या भांड्यामध्ये बसायला पाहिजे पन्नास लिटर याचा अर्थ त्या भांड्याची जी क्षमता आहे ती किती लिटर असायला पाहिजे पन्नास लिटर क्षमता पाहिजे त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर असेल याच्यामध्ये त्रेपन्नाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये चार असे दशांश पूर्णांक दिलेले की ज्यांची आपल्याला फक्त बेरीज करायची आपण सुरुवातीला जो मोठा पूर्णांक आहे तो वरती मांडून घेऊ समजा पंचावन्न दशांशी पाच असे चार वेळा पाच आहेत पुढं पाच दशां शून्य शून्य पाच नंतर अधिक पाच शून्य पाच आणि अधिक पाच दशांश पाच आता उरलेले जे आहे त्या ठिकाणी सर्व जे जा त्याचे स्थान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपण शून्य लिहून घेतला आपण तर याच्यामध्ये असं हे गणित होईल याच्यामध्ये पाच येईल नंतर पाच आणि पाच दहा हातच्या लेख जातील परत दहा आणि एक अकरा परत हातच्या लेख जातील पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातच्या लेख गेले दशांशून खाली दशांशून लिहिलं आपण वीस आणि एक एक वीस हाच्याला दोन जातील पाच आणि दोन सात म्हणजे एकाहत्तर दशांशून्य एक एक शून्य पाच एक्क्यात्तर दशांशून्य एक एक शून्य पाच की जे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो यात फक्त एकच काळजी घ्यायची दशांश शून्य खाली दशांशून्य मांडून घ्यायचं आणि दशाव पुढं जशी घर आहे तशी क्रमाने मांडा दशांशचिन्हाच्या डावीकडे जशा पद्धतीने घरं आहेत तशी मांडा क्रमाने आणि ज्या ठिकाणी तुमचे स्थान शिल्लक आहेत की जे तुम्हाला काही कोणतीच संख्या किंवा कोणताच अंक नाही त्या ठिकाणी सगळे शून्य लिहा आणि बेरीज करा दशावचिन्ह दशांश दशावचिन्ह मांडा बेरीज करताना तुमचं उत्तर चुकणार नाही उत्तर तुमचं बरोबर येईल या उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपन्नाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीम ला किती गुण मिळाले जर तुम्ही हे जर गणित बारकाईने वाचलं तर याच्यामध्ये तीन व्यक्तींचा उल्लेख आहे बघा करीम रहीम आणि मदन अशा तिघांचा उल्लेख आहे परंतु जर आपण अजून गणित बारकाईने पाहिलं तर याच्यामध्ये करीमला आणि मदनला मिळालेल्या गुण जे आहेत ले 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 तर त्याची तुलना मात्र बरोबर मिळालेल्या गुणांशी केलेल्या किंवा रहीमच्या गुणांशी तुलना केलेली त्यामुळे आपण रहीमला मिळालेले गुण हे एक्स मानू जर रहीमला मिळालेले गुण एक्स मानले तर करीमला जे गुण मिळतील ते रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त आहेत त्यामुळे एक साधिक पंधरा एक्स अधिक पंधरा असे गुण कुणाला मिळतील बघा एक अधिक पंधरा गुण मिळ मिळतील करीमला आणि जे मदनला जे गुण मिळालेले आहेत ते रहीमपेक्षा दहा गुण कमी आहेत म्हणजे एक्स वजा दहा असे गुण मिळतील परंतु या तिघांना मिळून जे एकूण गुण आहेत ते एकशे दहा गुण आहेत म्हणजे या तिघांना मिळालेल्या गुणांची बेरीज करायची आणि ती बेरीज बरोबर एकशे दहा असणार आहे याचा अर्थ ही बेरीज करताना या ठिकाणी एक्स एक्स आणि एक्स म्हणजे किती एक झाले हे तीन एक्स या ठिकाणी पंधरा वजा दहा किती राहतील या ठिकाणी पाच बरोबर एकशे दहा राहतील याचा अर्थ समीकरण आपल्याला मिळालेलं आहे तीन एक्स अधिक पाच बरोबर एकशे दहा हे समीकरण मिळालेले म्हणजे तीन एक्स बरोबर हे जर पाच वजा केले तर याचा अर्थ या ठिकाणी एकशे पाच येतील म्हणजेच एक्स बरोबर एकशे पाच भागिले तीन येतील एक्स बरोबर पस्तीस येतील बघा हे परंतु आपण एक्स हे कुणाला मिळालेले गुण मानले होते तर ते रहीमला मिळालेले गुण मानले होते की जे पस्तीस येतील आपणाला काढायचे कुणाचे कुणाला मिळालेले गुण करीमला तर करीमला रहीमपेक्षा किती गुण जास्त आहेत पंधरा पस्तीस अधिक पंधरा तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे पन्नास याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचा अचूक उत्तर चला तर पुढचा प्रश्न आहे बघा पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न दोनशे मीटर लांबीची आणि ताशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी एका गाडी एका खांबाला ओलांडून जाईल किती सेकंदामध्ये ओलांडून जाईल हे काढायचंय सुरुवातीला हे एक विचारात घ्या बघा समजा जर या एखाद्या रेल्वेच्या जो त्यांचा रोड आहे किंवा ट्रॅक आहे त्याच्या बाजूला जर एखादा खांबा असेल तर तो खांब ओलांडण्यासाठी गाडीला जेवढा वेळ लागणार आहे तर तो वेळ म्हणजे त्या गाडीची काय असते लांबी थोडक्यात वेळ म्हणजे त्या गाडीची लांबी ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्या खांबाला ओलांडण्यासाठी त्या गाडीला लागणारा वेळ असतो आणि समजा जर एखाद्या ठिकाणी एखाद्या पुलाची लांबी किंवा पूल दिलेला आहे किंवा बोगदा दिलेला आहे तर तो ओलांडण्यासाठी त्या रेल्वे गाडीला किती वेळ लागेल असं जर विचारलेलं असेल तर त्या बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जे काय अंतर येईल ज्या बेर्जेस जे काय अंतर येईल तर ते अंतर ओलांडण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागेल तर तेवढा वेळ म्हणजे तो बहुधा ओलांडण्यासाठी रेल्वेला लागणारा वेळ असेल परंतु याच्यामध्ये आपल्याला खांबाचा उल्लेख आहे म्हणजे थोडक्यात या खांबाला ओला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच त्या रेल्वे गाडीला दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ आपल्याला काढायचा आहे आता फक्त याच्यामध्ये एकच फक्त काम करायचं आहे बघा वेग बरोबर आंतर भागिले वेळ हे आपलं सूत्र आहे तर याच्यामध्ये काय केलेलं आहे फक्त की अंतर आपण दोनशे मीटर घेऊ आंतर दोनशे मीटर घेऊ वेळ आपण सेकंदामध्ये काढू पण हे मीटरमध्ये आहे आपल्याला हे उत्तर सेकंदामध्ये काढायचं परंतु दिलेला जो वेग आहे तो साठ किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेला आहे म्हणजे त्याला आपल्याला कशामध्ये रूपांतरित केलं पाहिजे मीटर प्रति सेकंदमध्ये मग यासाठी एक काय करायचं आपल्याला या साठला तुम्हाला ट्रिक माहीत असेल की पाच अंश अठराने गुणलं तर हे रूपांतर होणार आहे मीटर सेकंदमध्ये आणि जर या साठला तुम्ही अठरा अंशेत पाचने गुणलं म्हणजे मी सांगतोय उदाहरणार्थ पाच अंशत अठराने गुणलं तर ते मीटर प्रति सेकंडमध्ये रूपांतरित होणार आणि अठरा अंशेत पाचने गुणलं तर ते किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला त्याची एक ट्रिक आहे किंवा ती एक संख्या लक्षात ठेवायची मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करू बघा की साठ मीटर साठ किलोमीटर प्रति तासला आपण पाच अंशात अठराने जर गुणलं तर जे उत्तर येणार आहे त्याला जर आपण साठ सहाने भागलं तर या ठिकाणी दहा येईल या ठिकाणी तीन येईल म्हणजे दहा गुण पाच पन्नास अंश तीन येईल असं झालं आपण अंशामध्येच आँशा अंशांशाच्या रूपात ठेवलं दशांश रूपांतर करत बसायचं नाही तर हे येईल बघा मीटर प्रतिसेकंद आता हा प्रति वेग आला मीटर प्रतिसेकंदे आणि आपणाला जे अंतर आहे तर ते दोनशे मीटर आहे बरोबर म्हणजे आपण सूत्रामध्ये जर किमती टाकली तर काय होईल बघा आता सूत्र आहे वेग बरोबर आंतर भागिले वेळ असं सूत्र आहे तर आता वेग किती आला पन्नास अंशचे तीन बरोबर अंतर आपण दोनशे मीटर घेणार आहे की जी गाडीची लांबी आहे आणि वेळ समजा माहीत नाही म्हणून आपण एक्स मानला आता याच्यामध्ये एक्सची किंमत काढायची म्हणजे तिरकच गुण्गार करावा लागेल याच्यामध्ये जर तो तिरकच गुणाहार केला तर पन्नास गुणिले एक्स बरोबर हे दोनशे गुणिले तीन किती आले इथं सहाशे आले म्हणजे एक्स बरोबर सहाशे भागिले पन्नास जर आपण केलं तर आता बघा एक्स बरोबर काय तर एक्स बरोबर सहाशे भागिले या ठिकाणी किती आलेले आहेत पन्नास आलेले आहेत एक शून्य जर आपण कॅन्सल केला या ठिकाणी तर पाच एके पाच आणि बारा म्हणजे एक सिक्कीमधील बघा बारा आणि ते सेकंदामध्ये असेल त्यामुळं त्या रेल्वेला किंवा गाडीला तो खांबव हो लावण्यासाठी किती वेळ लागेल किंवा किती सेकंद लागतील तर त्याला बारा सेकंद लागतील पुढचा प्रश्न आहे बघा याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ आता छप्पन्नाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे अठराशेच्या चार टक्केचे पंधरा टक्के याचा दशमान सममूल्य कोणता आहे थोडक्यात काय करायचं आहे आपल्याला की दिलेली जी थोडक्यात पदावली आपल्याला शब्दाच्या स्वरूपात दिलेली पदावली आहे आपल्याला सुरुवातीला अठराशेच्या चार टक्केची किंमत काढावी लागेल बघा आपल्याला अठराशेच्या चार टक्केची किंमत काढायला लागेल तर एक दोन आणि या ठिकाणी दोन शून्य कॅन्सल झाल्यानंतर अठरा चोक बहात्तर उत्तर येईल अठराशेच्या चार टक्केचे आता अठराशेचे चार टक्के कापून काढले तर त्याचे परत पंधरा टक्के आहेत म्हणजे कुणाचे ह्या बहात्तरचे पंधरा टक्के म्हणजे बहात्तरचे पंधरा टक्के तर बहात्तर गुणिले पंधरा अंश छेद शंभर राहील आता याच्यामध्ये काय करू आपण बघा याला छेद का नाही म्हणजे आपण छेद एक मानतो जर याला आपण दोनने भागलं तर या ठिकाणी छत्तीस येईल या ठिकाणी ते पन्नास येईल नंतर आपण तीनने भागलं तर या ठिकाणी तीन येईल या ठिकाणी ते दहा येईल म्हणजे उरल काय बघा छत्तीस गुणिले तीन भागिले दहा म्हणजे छत्तीस त्रिक एकशे आठ भागिले दहा येईल म्हणजे एकशे आठ भागिले दहा हे जर उत्तर आपल्याला मिळालं असेल तर आपण हे असंच का ठेवलेलं घालवलं नाही कारण दहाने भागणं आपल्याला सोपं जातं फक्त दशांश चिन्ह आपण डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे सरकवणार आहे मग एकशे आठ भागिले दहा याचा अर्थ उत्तर असेल दहा दशांशिन्ह आठ म्हणजे दहा दशांश आठ हा सममूल्यक असेल त्या या पदावलीचा तर तो कुठल्या पर्यायामध्ये आहे बघा पहिल्या पर्यायामध्ये आहे त्याला दहा दशांशून्य आठ आणि पुढे शून्य लिहिलं तर त्याची किंमत बदलत नाही त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे बघा सत्तावन्न क्रमांकाचा एक दुकानदार रुपये पंधराला एक बॉल पेन आणि दहा बॉल पेनचे पॅकेट रुपये एकशे वीसला विकतो आनिशाने बावीस बॉल पेन घेतले तर तिला ती केवड्याला पडतील आता सुरुवातीला काय करायचं बघा एक जर पेन घेतला तर तो पंधरा रुपयाला दुकानदार देणार आहे आणि जर दहा पेनचं पॅकेट घेतलं तर ते एकशे वीस रुपयाला देणार आहे आता आणशाने काय केलेलं आहे बघा बावीस बॉल पेन घेतलेले आहेत बावीस म्हणजे आणीशाला दुकानदार तो कसे बॉल पेन देणार आहे दहा दहाचे दोन पॅकेट देईल आणि दोन पेन सुट्टे देईल म्हणजे दहा दहाचे दोन पॅकेट घेतले तर एक पॅकेट कितीला आहे बघा एकशे वीस रुपयाला दोन पॅकेट जर घेतले तर एकशे वीस गुणिले दोन म्हणजे दोनशे चाळीस रुपये झाले वीस बॉल पेन बरोबर आणि वरती किती बॉल पेन शिल्लक राहिले दोन बॉल पेन म्हणजे दोन बॉल पेनचे पंधरा रुपये आणि किती रुपये होतील तीस रुपये म्हणजे दोनशे चाळीस अगोदर दिलेले ते दोनशे चाळीस दोन, दोन पॅकेटसाठी अधिक तीस म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे दोनशे सत्तर रुपये त्या अनिशाने दुकानदाराला द्याय दे द्यायला पाहिजे किंवा अनिशा अनिशाला तेवढे ते पेन दोनशे सत्तर रुपयाला पडतील तर याचा पर्याय क्रमांक दोनशे सत्तर पर्याय क्रमांक तीन असेल बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा प्रश्न स्तंभालेख वाचा आणि प्रश्नांचे प्रश्नाचे उत्तर द्या या याच्यामध्ये हा एक साक्ष असतो हा वायाक्ष असतो या वायाक्षावरती मिळालेले गुण आहेत तर एक साक्षावरती विषयांची नावं दिलेली बघा आणि प्रश्न असा आहे की कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत आता याच्यामध्ये बघा इंग्लिश हिंदी गणित आणि विज्ञान आणि या ठिकाणी बघा वायाक्षावरती पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस असे गुण दिलेले आहेत मग आता कोणत्या विषयाचा आलेख सगळ्यात जास्त उंच दिसतो तर तो हिंदी विषयाचा आहे बघा तर ते हिंदी विषयाचे गुण काढले तर ते पंचवीस गुण असतील त्यामुळे कोणत्या विषयामध्ये जास्त गुण मिळालेले आहेत तर हिंदी विषयामध्ये जास्त गुण मिळाले आहे त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन हा अचूक असेल या व्हिडिओमधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे बघा पुढील संख्या चढत्या भाजनीत लिहा चढत्या भाजनीत लिहा म्हणजे थोडक्यात असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहायच्या या चार संख्या दिलेल्या आहेत तर या संख्या चढत्या लिहायच्या आहेत आता सुरुवातीला याच्यामध्ये सर्व संख्या या पाच अंकी आहेत तर याच्यामुळे जर आपण पहिले पहिले दोन अंक तर आता हे हजारामध्ये संख्या आहेत बघा अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार हे एकोणनव्वद हजार आणि अठ्ठ्याण्णव हजार सुरुवातीला याच्यात सर्वात लहान कोण आहे एकोणनव्वद हजार तीनशे वीस आहे त्यामुळे आपण सुरुवातीला काय घेणार एकोणनव्वद हजार तीनशे वीस ही सुरुवातीला संख्या मांडणार आता या तिन्ही पर्यायामध्ये एकोणनव्वद हजार तीनशे वीस ही सुरुवातीची संख्या आहेच त्यामुळे हा पर्याय क्रमांक एक तर हा कट झाला एकोणनऊ हजार तीनशे वीस नंतर काय बघा या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस बत आहेत आणि या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार तेवीस आहेत मग एकोणनव हजार तीनशे नंतर अठ्ठ्याण्णव हजार तेवीस यायला पाहिजेत जे कोणत्या पर्यायामध्ये आहेत बघा या चौथ्या पर्यायामध्ये आहेत त्यामुळे हे दोन्ही परत कट झाले तरी पुढचे आपण दोन संख्या चेक करू यानंतर अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस येतात आहे आणि शेवटची जी संख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस ही शेवटची संख्या ही सगळ्या चार संख्यांमध्ये सर्वात मोठी आहे त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशीच ही व्हिडिओ सिरीज आता रोज आपण फॉलो करणार आहोत तर असे जे जेवढे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवता ते येतील तेवढ्या आपण या ठिकाणी ते प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेत जे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न करू जर ही व्हिडिओ सिरीज आपल्याला आवडत असेल किंवा आवडली तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद